चांगलं वाटलं मला, प्रेक्षकांना पाहायला आवडेल, परत इथं पाहायला मला पण आवडेल. म्हणत आलेलं आहे की अंधश्रद्धा घालवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ दी सिस्टीम. सगळं मस्त आहे, नंबर वन पिक्चर आहे, सगळ्यांनी जाऊन बघायलाच पाहिजे. बऱ्यापैकी हाताळल्या नॉन मराठी वाले पण आमचे एक होते, ते पण त्यांना पण आवडलं. कोठाऱ्याचं जास्त हे होतं कारण तोच हे सांगत होता की माणसाने म्हणजे अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये काय ठेवलं पाहिजे. जर खूप छान आहे आणि तो सर्व लोकांनी पाहावा असाच आहे कारण. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी पवन सकट आणि परत एकदा तुमच्या सर्वांचं द फिल्मी टाऊनमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, फायनली पंचकात सिनेमा रिलीज झालेला आहे. या जाणून घेऊया प्रेक्षकांना कशा प्रकारे हा सिनेमा आवडतो आणि त्यांचे काय रिॲक्शन या सिनेमाबद्दल नक्की जाणून घेऊया. या छान स्टोरी वाईज कसं आहे एवढे सर, कसा वाटलं पंचक? ठीक आहे, कसा वाटलं मॅडम? ओके, स्टोरी वाईज कसं काय म्हणलं? तेवढा फारसा नाही आहे पंचक. चांगलं आहे. स्टोरी वाईज काय सांगा? ठीक आहे, चांगलं आहे. सगळ्यांची कामं वगैरे कशी? हो, खूप छान. आदिनाथ कोठाऱ्याचं कसं काम? चांगलं वाटलं मला काम. प्रेक्षकांना पाहायला आवडेल, परत एकदा पाहायला मला पण आवडेल. भीतीबद्दल सांगितले, अंधश्रद्धेबद्दल नाही, एवढं चांगला त्यांनी असं बॅकग्राऊंड स्कोर जो म्युझिक वगैरे जो पार्ट जो त्यांनी यूज केला खूप छान यूज केला. पाच पैकी किती गुण? पाच पैकी मी पाच देईन. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये, काय सगळ्यात जास्त अनुभवायला भेटलं? अनुभवायला म्हणजे ते आजकालच्या पिढीचं दुसरं काय. सगळ्यांची कामं वगैरे कशी? चित्र छान आहे, छान. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? हो. म्हणत आलेलं आहे की अंधश्रद्धा घालवण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन म्हणजे यू हॅव टू बी अ पार्ट ऑफ दी सिस्टीम टू रिमूव्ह द हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यांची कामं वगैरे कशी चित्र? हां, कामं तर सुंदरच आहेत. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल, आवडेल. पाचपैकी किती गुण? साडे चारपर्यंत देईन. थँक्यू. चांगलं होतं. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? बेस्ट होतं टायमिंग कॉमेडीची, ती बरी होती आणि स्टोरी बरी होती. स्टोरी किती चांगल्या प्रकारे यु नो त्याला कोणी हाताळलं? बऱ्यापैकी हाताळल्या नॉन मराठी वाले पण आमचे एक होते, ते पण त्यांना पण आवडलं. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? ऑब्व्हियसली आवडेल. फॅमिली कामं वगैरे कशी झाली? कामं दिलीप प्रभावळकर चांगलं होतं, दुसरे बाकी लोकांचे बरे होते. पाच पैकी किती गुण? चार दे. मस्त आहे मूवी. काय बेस्ट होतं चित्रपटामध्ये? स्टोरी सर्व मस्त आहे. स्टोरी वगैरे कशी? सगळं मस्त आहे, नंबर वन पिक्चर आहे, सगळ्यांनी जाऊन बघायलाच पाहिजे. सगळ्यांची कामं वगैरे कशी? मी गोव्याहून आलो, पिक्चर बघायला आलो, एवढं तुम्हाला सांगतो. छान आहे. काय बेस्ट होतं चित्रपटामध्ये पाहण्यासारखं? स्टोरी छान आहे त्याची, आवडली. मालवणी आहे. अंधश्रद्धेवरती भाष्य करते, छान छान आहे. म्हणजे अंधश्रद्धेवरती चांगलं आहे, म्हणजे असं पकडलं ना पाहिजे. स्टोरी चांगली आहे. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल, छान आवडेल. चांगलं होतं. आणि मेन अंधश्रद्धा ह्याची जी नवीन पिढी विचार करते त्याचं एक त्यांनी जे दाखवलं गेलं की कसा विचार करायला पाहिजे ते एक चांगलं म्हणजे लोकांना प्रेक्षकांना पाहायला आवडलं. सगळ्यांची कामं वगैरे कशी झाली? सुंदर. सगळे कास्टिंग पण एकदम छान होते. असं कोणतं एखादा कॅरेक्टर सगळ्यात जास्त हसून खेळून ठेवतो? ऑल कॅरेक्टर तसे सर्व हेच होते. मेन ह्याचं आदिनाथ कोठाऱ्याचं जास्त हे होतं कारण तोच हे सांगत होता की माणसाने म्हणजे अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये काय ठेवलं पाहिजे याला. ते नवीन पिढीला एक चांगलं ह्याला आहे. पाचपैकी किती गुण? कोणत्या? पाचपैकी गुण किती द्या? पाचपैकी पाच. प्रेक्षकांसाठी काय मेसेज असेल? सर्वांनी येऊन पाहावा, चांगला हे आहे. आणि म्हणजे फॅमिली सकट पाहण्याचाच पिक्चर आहे. आणि एक म्हणजे कसं आपण कोणत्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे त्याचं पण हे दिलं आहे. थँक्यू. फायनली पंचक बघितलेलं आहे, कशा प्रकारे सिनेमा? पिक्चर खूप छान आहे आणि तो सर्व लोकांनी पाहावा असाच आहे कारण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यावर म्हणजे काही काही लोक विश्वास ठेवतात तर अंधश्रद्धेवर एकदम विश्वास ठेवून चालत नाही. काही काही जे म्हणजे वैज्ञानिक आहे ते पण रिअलीमध्ये आहे असं हा पिक्चर सर्वांनी पाहावा असाच आहे. भीतीवरती भाष्य करतो, अंधश्रद्धेवरती आता तुम्ही म्हणाल त्याच्यावरती भाष्य करतो. स्टोरी वगैरे कशा प्रकारे नरेट केली चित्रपटाच्या दिग्दर्शक? स्टोरी वगैरे पण सुंदर आहे लिहिलेली. प्रेक्षकांना पाहायला आवडेल का? म्हणजे बसून ठेवतो का प्रेक्षकांना? हां, पाहायला आवडेल. सगळ्यांची कामं वगैरे कशी झाली? छान झाली. आदिनाथ कोठाऱ्याचं कसं काम वाटलं? त्यांचं पण छान काम आहे. पाचपैकी किती गुण? पाचपैकी पाचच. प्रेक्षकांसाठी काय मेसेज वगैरे? मेसेज वगैरे मी सर्व प्रेक्षकांनी पाहावा आणि अंधश्रद्धेवर जास्तीत जास्त विश्वास ठेवू नये असं वाटतं. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही पाहिलात की प्रेक्षकांना चांगल्या प्रकारे हा सिनेमा आवडतो, प्रेक्षकांचे काय रिॲक्शन्स होते ते तुम्ही पाहिलेत. जर तुम्ही हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला कशा प्रकारे हा सिनेमा आवडला आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशा कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द फिल्मी टाऊन.